सातपुर गुरु शिष्य संयुक्त जयंती महोत्सव समितीच्या वतीनं 11 एप्रिलला सायंकाळी 8 वाजता जाणता राजा मैदान सावरकर नगर इथं छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची सातपुर विभागाच्या वतीनं गुरु शिष्य संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महापुरुषांच्या विचारधारेच्या आधारित मराठी रंगभूमीवरील दिग्गज कलाकारांचं मराठमोळे सादरीकरण लोककला महाराष्ट्राचे हा कार्यक्रम झी मराठी फेम अमोल पाळेकर यांनी सादर केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापुरुषांच्या पुतळ्याला प्रकाश खेरणार अध्यक्ष इंदुबाई नागरी कार्याध्यक्ष यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. गणेश वंदनानं मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. पिंपळाच्या पानावर पहिलं चित्र गौतमाचं, प्रथम नमो गौतमा, गवळण मथुरेच्या बाजारी कशी ग जाऊ, माझ्या राजा र, शेतकरी गीत, तांदल्या रानात सुरू झाली पैरण, भिंगराज की बेटी, मैं तो जय भीम वाली हो, शिवरायांच्या तलवार, पोवाडे, सावित्रीबाई फुले असे एक ना एक असे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित गीतं सादर करण्यात आली. कार्यक्रमाचं संयोजन योगेश कमोद यांनी केलं. यावेळी मनपा अतिरिक्त आयुक्त भाग्यश्री बनायत, अभिनेता चिन्मय उदगीरकर, स्वर्गीय निळू फुले यांची कन्या आणि अभिनेत्री गार्गी फुले, पार्श्वगायक चेतन लोखंडे गायक यांची प्रमुख उपस्थिती होती. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या गुरु शिष्यांच्या जोडीला माझं विनम्र अभिवादन. आणि जसा आताच उल्लेख योगेश प्रमोदांनी उल्लेख केलाय की हा नाशिकमधला नव्हे, महाराष्ट्रातला नव्हे तर भारतातला असा पहिला गुरु शिष्याचा कार्यक्रम आहे. ही अनोखी आगळी वेगळी ज्यांनी संकल्पना मांडली आणि मूर्त रूपाने ज्यांनी ती आज इथे स्टेजवर आणली आणि सोबत आता या सुंदर कार्यक्रमामध्ये मी जास्त म्हणून आपला जास्त वेळ घेणार नाही. मला या निमित्ताने एवढं सांगावंसं वाटतं की कदाचित 150 वर्षापूर्वी सावित्री आईंनी आमच्यासाठी शेंगोळे खाल्ले नसते, दगड झिरली नसती, तर कदाचित आज ही महिला IAS म्हणून स्टेजवर उभी राहिली नसती. ही गुरु शिष्याशी जोडी माझ्यासारख्या आपल्यासारख्या कित्येक लोकांचं आयुष्याचं सोनं करून दिली आहे. आणि म्हणून मी म्हणते की आपण असे कितीही गुरु शिष्याचे कार्यक्रम घेतले, कितीही त्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या केल्या, तरी त्यांचे उपकार कधीच विसरले जाऊ शकत नाही. मुळात सिरियल मी आत्ता 6-7 वर्षापूर्वी करायला लागले. त्याच्या आधी मी सत्यदेव दुबे यांच्या कार्यशाळेतून त्यांची
राणीची गजवडी आणि आता सुंदरावाला लागली. एकदा या कलावंतासाठी जोरदार गाळ्या केवळ आपल्या एका शब्दावर. या महात्मा फुले यांच्या जयंतीसाठी फुले परिवारातील सदस्य व्यासपीठावर येणं ही गुरु शिष्य जयंतीचे जे काही पदाधिकारी आहे कार्यकर्ते आहे त्यांच्या सक्सेसची ही पावतीच आहे. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. जे फेटेधारी पदाधिकारी इथे उपस्थित आहेत त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवू. धन्यवाद ताई आपण इथे आलात. सरांचा आवाज रात्री 11 वाजता जोरदार झालाच पाहिजे. टाळ्या शिक्का वाजल्याच पाहिजे. कारण तसाच अलौकिक असा योग इथे जुळून आलेला आहे. गुरु शिष्य परंपरा जी भारतीय संस्कृतीची जगाला मोठी देणगी आहे तिचे आपण शिलेदार आहोत. छत्रपतींनी ज्योत पेटवली. महात्माजी ज्योतिबा फुलेंच्या रूपाने आत्मज्योत प्रत्येकाच्या आत पेटली. आणि एकदा का आत्मज्योत पेटली की सत्याला समोर यावं लागतं. सगळे जण सत्य शोधक होतात आणि मग घडते ती क्रांती. जय ज्योती. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय क्रांती. बाबासाहेब आंबेडकरांचा हा आपला अभिमान आहे. हा आपला स्वाभिमान आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मिळून महाराष्ट्र धर्म वाढवायचा आहे आणि तो आपण वाढवणारच आहोत. इतकं छान नियोजन, इतकं छान संयोजन आणि इतका चांगला कार्यक्रम खरोखर हे आपलं वैशिष्ट्य आहे. आणि यासाठी तुम्हा सगळ्या आयोजकांचे मनापासून खूप खूप आभार. आणि सगळ्यात महत्वाचं महाराजांना महात्माजींना बाबासाहेबांना कधीही गर्दी नको होती. त्यांना हमेशा गर्दी हवे होते आणि म्हणून पाऊस कोसळला आणि टिकून राहिले आहेत ते गर्दी. निघून गेले ती गर्दी. या गर्दीसाठी या मंचासाठी कलाकारांसाठी सगळ्यांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या आणि शिक्क्या. या कार्यक्रमाप्रसंगी प्रकाश महाजन, इंजिनियर प्रवीण नाकरे, कोर कमिटी सदस्य श्रीराम मंडळ, मच्छिंद्र माळी, पोपटराव जेजुरकर, दीपक गांगुडे, समाधान तिवडे, भारत जाधव, अनिल माळी, गोकुळ तिडके, राहुल साळुंके यांनी उपस्थित प्रमुख पाहुणे यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. अशोक पारखे, ॲडव्होकेट कांचन तुपलोंढे, तुषार भंदुरे, अर्जुन धोत्रे, गुलाब माळी, भागवत देवरे, ज्ञानेश्वर थोरात, जुनेश शेख, कल्पेश कांडेकर यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न केले. तसंच पंकज भालेराव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सातपूर, माजी महापौर दशरथ पाटील, माजी नगरसेवक प्रकाश लोंढे, सलीम शेख कांडेकर, माजी सभापती सदाशिव माळी, स्वराज्य संघटना प्रमुख करण गायकर, डॉ डी एल कराड, शिवाजी माळी, नितीन निगड, इंद्रभान सांगळे, भिवानंद काळे, दीपक मोले, धीरज शेळके, ॲडव्होकेट देवमन शिंदे, प्रेम पाटील यांसह सातपूर आणि नाशिकमधील सर्व पक्षीय पदाधिकारी, माजी नगरसेवक, सामाजिक संघटना पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, सातपूर.